मुळात कोरोनापासून घाबरण्याची काहीच गरज नाहीये. आज माझ्या होल फॅमिलीवरती ही सिच्युएशन आली, पण घाबरून काही चालणारच नाहीये. पुण्यातील धनकवडी भागातली महिला कोरोनामुक्त झाल्यानंतर घरी परतल्यावर या महिलेच्या बहिणीने नाचून आपला आनंद साजरा केला. बरी झालेली बहीण समोर दिसताच तिच्या बहिणीने केलेला भन्नाट डान्स आता सोशल मीडियावरती चांगलाच व्हायरल होतोय. अखेर आपल्या बहिणीचं नृत्य बघून बरी झालेली बहीण सुद्धा या डान्समध्ये सहभागी झाली आणि या दोघींचा व्हिडिओ सध्या प्रत्येकाच्या फेसबुकच्या वॉलवरती दिसून येतोय. सलोनी सातपुते असं या मुलीचं नाव आहे. तिचे आई, वडील, आजी, आजोबा आणि बहीण असे 5 जण कोरोना पॉझिटिव्ह झाले होते. एकटी सलोनीच निगेटिव्ह होती, त्यामुळे हे सगळे क्वारंटाईन सेंटरमध्ये होते आणि सलोनी घरी एकटीच होती. या संपूर्ण काळामध्ये तिला कुटुंबियांची खूप काळजी वाटत होती आणि हे सगळे सदस्य पूर्णपणे बरं झाल्यानंतर तिच्या आनंदाला पारावार उरला नाही. पुण्यातल्या धनकवडी भागामध्ये सलोनी राहते. जेव्हा हे सगळे सदस्य बरे होऊन घरी परतले तेव्हा मात्र सलोनीने थेट डान्स करत आपल्या भावना व्यक्त केल्या. हे नृत्य तिने का केलं, त्यामागे तिला काय वाटतं आणि तिने इतरांना सुद्धा या बाबतीत काय संदेश दिलाय बघूया. सलोनी काय म्हणते. नमस्ते, मी सलोनी सातपुते आणि आय नो माझा व्हिडिओ खूप कालपासून सोशल मीडियाला व्हायरल होतोय. आज पण खूप चॅनल्स दाखवत आहेत, पण ॲक्च्युली तो डान्स आणि तो आनंद फक्त माझ्या फॅमिलीसाठी होता. की जेव्हा तुमचा होल फॅमिली कोविड पॉझिटिव्ह येते आणि सगळे बरे होऊन घरी येतात तेव्हाचा जो काही आनंद असतो तो गगनात मावेनासा असतो. म्हणून तेव्हा देखील मी इतकी खुश होते, माझे सगळे होल फॅमिली, मी एकटी निगेटिव्ह होते फॅमिलीमधून, पण माझी होल फॅमिली पॉझिटिव्ह होती आणि ते बरे होऊन आले घरी कोविडमधून. त्याचा मला खूप जास्ती आनंद होता आणि म्हणून भन्नाट मी असा डान्स केला त्यांच्यासाठी. आणि त्या आनंदाच्या भरात मी, मला माफ करा मी मास्क घालायचे विसरले, पण तुम्ही असाच तुमच्या फॅमिलीसाठी आनंद साजरा करणार असाल तर प्लीज तुम्ही मास्क घालायला विसरू नका. माझ्याकडून चूक झाली, पण तुम्ही ही चूक करू नका मास्क न घालण्याची. सगळ्यांनी मास्क घाला, सोशल डिस्टन्सिंग पाळा घरातही बाहेरही इतर लोकांपासून. आणि मुळात कोरोनापासून घाबरण्याची काहीच गरज नाही आहे. आज माझ्या होल फॅमिलीवरती ही सिच्युएशन आली, पण घाबरून काही चालणारच नाही आहे. आणि मुळात आत्ता लोकांची अशी मेंटॅलिटी झाली आहे की कोरोना झाला आहे म्हणजे नुसतं कोरोना पॉझिटिव्ह जो आहे त्याच्याशी बोलल्याने लगेच कोरोना नाही होणार आहे तुम्हाला. म्हणून जे पॉझिटिव्ह आहेत त्यांच्याबरोबर पण असं ट्रीटमेंट देऊ नका त्या लोकांना, किंवा त्यांना उलट सपोर्ट करा, त्यांना मार्गदर्शन करा. त्याची सर्वात आत्ता गरज आहे पॉझिटिव्ह लोकांना. मुळात घाबरण्यासारखं काहीच नाही आहे. जसे इतर आजार आहेत तसाच हा कोरोना आहे आणि हा बरा होतोय. माझी होल फॅमिली बरी होऊन आली आज, म्हणून मला तर आता कोरोना म्हणजे काहीच नाही आहे असं वाटतंय मुळात. म्हणून बाकीच्या लोकांनी पण कोरोना ही खूप अशी चिल्लर गोष्ट आहे असंच समजून वागा. घाबरण्याचं काहीच रिझन नाही आहे. उगाच आजूबाजूची लोकं खूप जास्ती त्याचं मोठं हे करून बसलेत, इश्यू करून बसलेत, तर असं काहीही नाही आहे. गव्हर्नमेंट खूप जास्ती साथ देत आहे, कोविड पेशंट्सची खूप व्यवस्थित काळजी घेत आहे, म्हणून तुम्हाला टेन्शन घ्यायची गरज नाही आहे त्याची. कोरोना झाला तर व्यवस्थित तुम्हाला घरच्या घरीही ट्रीटमेंट मिळते, हॉस्पिटल्समध्येही ट्रीटमेंट मिळते, म्हणून तुम्हाला टेन्शन घेण्यासारखं काहीच नाही आहे. आणि मुळात कोविड पॉझिटिव्हला अशी ट्रीटमेंट देऊ नका ही माझी विनंती आहे सगळ्यांना. सगळ्यांनी व्यवस्थित रेग्युलर हात धुवत राहा, काळजी घ्या, सोशल डिस्टन्सिंग पाळा. एवढीच रिक्वेस्ट. थँक्यू. धन्यवाद.